नमस्कार मी उमा आणि तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे यू मॅटर काही दिवसांपूर्वी सोळा तास उपासाचे प्रचंड फायदे असा आपण एक व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला त्याच्यामुळे अनेक लोकांना खूप मदत मिळाली असे तुमचेच मेसेज माझ्याकडे आहेत आणि त्या व्हिडिओच्या खाली खूप कॉमेंट्स अशाही होत्या की ताई आठ तासाच्या इटिंग विंडो मध्ये नक्की आपलं डाएट कुठल्या प्रकारचं हवं काय काय खाऊ शकतो याविषयी एक डिटेल्ड व्हिडिओ कर आणि तोच व्हिडिओ घेऊन आज मी तुमच्या समोर आलेले आहे जर का सोळा तास उपासाचे प्रचंड फायदे हा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर याच्यानंतर तो सुद्धा नक्की बघा म्हणजे तुम्हाला एक डिटेल्ड माहिती मिळेल विषयावर पण इंटरमिटियट फास्टिंग करत असताना नक्की आपला आहार कोणत्या प्रकारचा पाहिजे याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एक डिटेल डिस्कशन करणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी दोन गोष्टी सगळ्यात पहिली गोष्ट माझ्या इन्स्टाग्रामचा आयडी तुम्हाला खालती दिसतोय इंस्टाग्रामच्या अकाउंटला नक्की फॉलो करा आणि तुम्हाला जर का काही शेअर करायचं असेल तर मला तिकडे नक्की डीएम करा दुसरी गोष्ट चॅनलला अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा कारण त्याच्यामुळे मला खूप मोटिव्हेशन मिळतं नवीन नवीन विषय तुमच्यापर्यंत आणण्यासाठी तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला ज्यात आपण बघणार आहोत डाएट कसं असलं पाहिजे इंटरमिडिएंट फास्टिंग करताना वेट लॉससाठी लेट्स गेट स्टार्ट वर या व्हिडिओच्या सगळ्यात पहिल्या मुद्द्याकडे जगातलं कोणतंही डाएट तुम्ही करायला घ्या जोपर्यंत तुम्ही कॅलरी डेफिसिटमध्ये नाही आहात तोपर्यंत वेट लॉस होणार नाही आता कॅलरी डेफिसिट म्हणजे नक्की काय हे मी डिटेलमध्ये समजवते आता मला माहिती आहे जेव्हा खाण्याचा विषय येतो तेव्हा खाणं हे आपलं इमोशन असतं आणि प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेटेड ठेवणं आपल्याला पॉसिबल नसतं पण खरंच लक्षात ठेवा जर का आपल्याला सिरियसली एक वेट लॉस करायचा असेल तर आपण किती कॅलरीज कन्झ्युम करतोय ह्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल आता जर का मी माझं सांगते मी ॲव्हरेज जर का पंधराशे कॅलरीज दिवसाला कन्झ्युम करते उदाहरण आहे खरं तसं नाहीये पंधराशे कॅलरीज ऑन एव्हरेज मी दिवसाला कन्झ्युम करते आणि त्यामुळे माझं वजन अराऊंड साठ किलोपर्यंत मेंटेन आहे मग जर का मला पंचावन्न किलोपर्यंत यायचं असेल तर मला ऑफकोर्स माझा कॅलरी इंटेक्ससुद्धा पंधराशेवर न बाराशेवर आणायला लागेल इतकं साधं ते आहे आता प्रत्येक पदार्थामध्ये एक ठराविक कॅलरीज असतात हे आपल्या सगळ्यांना माहितीये मग हे नक्की कॅल्क्युलेट कसं करायचं तर काही नाही आपल्या फोनमधला कॅल्क्युलेटर उघडायचा आणि प्रत्येक गोष्टीचा कॅलरी कॅलरीची जी अमाऊंट आहे ती आज गुगलवर अवेलेबल आहे म्हणजे तुम्ही जर का पोळी खात असाल तर काही नाही रफली त्याच्यात किती कॅलरीज असतात हे तुम्ही गुगलवर सर्च करायचं उदाहरण आपण धरूया की मी शंभर असतात एका पोळीमध्ये तूप लावलेल्या पोळीमध्ये शंभर कॅलरीज असतात असं आपण गृहित धरलं आणि जर का मी नाश्त्याला आज दोन पोळ्या खाते तर स्ट्रेट अवे मी तिथे दोनशे कॅलरीज पोळ्या प्लस मी त्याच्याबरोबर जे काही खाईन ती भाजी असं एक रफ कॅल्क्युलेशन दिवसाला आपल्याला करायचं आहे आणि बाराशेचा जो आपण रिड्यूस कॅलरी इंटेक ठरवलेला आहे त्याच्या आसपास आपल्याला जायचं आहे इतकं साधं हे गणित आहे थोडक्यात तुमचा कॅलरी इंटेक जोपर्यंत तुम्ही कमी करत नाही तोपर्यंत तुमचं वजन कमी येत नाहीये आणि त्यामुळे एक छोटस तरी त्याच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे अगदीच मी असं म्हणत नाही की प्रत्येक गोष्टीत एक कॅलरी सुद्धा त्याच्यावरती जायचं नाही इतकं करू नका पण डेफिनेटली वेट लॉससाठी कॅलरी डेफिसिट गरजेचं आहे आणि त्यामुळे एक थोडाफार तरी अंदाज किंवा त्याचा एक ट्रॅक रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे या मुद्दा क्रमांक दोनकडे आणि हा प्रश्न मला इतका विचारला गेलेला आहे की मला आता तो इथे ऍड्रेस करायचाच आहे फायनली की सोळा तास उपास करत असताना आम्ही चहा पिऊ शकतो का आम्ही दूध घातलेली कॉफी पिऊ शकतो का तर ह्याचा आता एक डिटेल्ड उत्तर मी तुम्हाला इथे देते सगळ्यात पहिली गोष्ट कोणतीही गोष्ट ज्यात पाच पेक्षा जास्त कॅलरीज असतात ती कुठलीही गोष्ट तुमचा उपास मोडते आता दुधात किती कॅलरीज असतात हे आपल्याला अगदी नक्की जरी माहीत नसलं तरी एवढं नक्की माहिती आहे की पाच पेक्षा जास्त कॅलरीज त्याच्यात आहेत आणि त्यामुळे आपण दूध घातलेला चहा दूध घातलेली कॉफी साखर घातलेलं काहीही असं कुठलाही पदार्थाचं सेवन सोळा तासाच्या उपासात करू शकत नाही कारण ज्या क्षणी तुम्ही त्याचं सेवन करता त्या क्षणी तुम्ही इंटरमिटियंट फास्टिंगच्या त्या उपासाच्या स्टेजमधनं बाहेर आलेलं आहात हे गृहित धरा मग आपण नक्की काय करू शकतो तर आपण ग्रीन टी पिऊ शकतो मी स्वतः मी जो ग्रीन टी पिते तो इकडे सांगते स्पॉन्सर्ड नाही नाहीये फक्त मला त्याचे खूप बेनिफिट्स आहेत म्हणून मी ते शेअर करते तो म्हणजे गिरणारचा जो देसी काहवा हे जे पेय आहे किंवा हा जो ग्रीन टी आहे तो मी कन्झ्युम करते कारण त्याच्यात लिटरली झिरो कॅलरीज आहेत आणि त्याच्यात सगळे खडे मसाले असतात आणि त्यामुळे डायजेशन आणि मेटाबॉलिझमला सुद्धा खूप मदत होते आणि मी तो पिते तर तुम्हाला कुठलाही ग्रीन टी ज्यात झिरो कॅलरीज आहेत किंवा वन टू टू कॅलरीज आहेत असा तुम्ही कोणताही ग्रीन टी पिऊ शकता तुम्ही पाणी पिऊ शकता ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक टी सुद्धा पिऊ शकता जोपर्यंत त्याच्यात तुम्ही साखर घालत नाही आत तोपर्यंत या, तो या दोन्ही गोष्टी ओके हो आहेत पण दूध घातलेला कोणताही पदार्थ साखर घातलेलं कोणतंही पेय आपण सोळा तासाच्या या विंडोमध्ये पिऊ शकत नाही ग्रीन टीचं सेवन करू शकतो ब्लॅक कॉफीचं सेवन करू शकतो किंवा ब्लॅक टी आपण या सोळा तासाच्या विंडोमध्ये पिऊ शकतो व या मुद्दा क्रमांक तीनकडे सोळा तास उपास केल्यानंतर तुम्ही कोणत्या गोष्टीनं तुमचं फास्टिंग तोडताय म्हणजे आठ तासाची इटिंग विंडो तुम्ही सुरू करताय ती जी गोष्ट आहे ना त्याला सुद्धा खूप महत्व आहे याचं साधं कारण म्हणजे सोळा तासाच्या उपासामध्ये तुमच्या पोटामध्ये शरीरामध्ये काहीही गेलेलं नाहीये खाद्य पदार्थ कोणताही गेलेला नाहीये आणि म्हणूनच सगळ्यात पहिली गोष्ट जी तुमच्या शरीरात तुम्ही टाकणार शरीरा आहात ती एकदम पटकन तुमच्या शरीरामध्ये त्याचे न्यूट्रिएन्टबझॉर्ब होणार आहेत आणि अशाच जर का कोणताही अनहेल्दी पदार्थ तुम्ही टाकलात तर लक्षात ठेवा किती त्याचं नुकसान तुमच्या शरीराला होणार आहे आणि म्हणूनच उपास तोडताना मी कायम सांगते कधीही चहा किंवा कॉफीने आपला उपास तोडायचा नाहीये याचं साधं कारण म्हणजे चहा किंवा कॉफी खूप ऍसिडिटी आपल्याला देऊ शकतात आणि ऑलरेडी सोळा तासाच्या उपासात ता आपल्या पोटामध्ये ऍसिड जमा झालेला आहे त्यात तुम्ही अजून ऍसिडिक अशी कुठली गोष्ट टाकली ज्याच्याने तुमची ऍसिडिटी वाढणार आहे तर तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो आणि मग अशी लोकं म्हणतात की आम्हाला फास्टिंग सूट होत नाहीये आम्हाला ऍसिडिटी होतीये पण त्याचं एक साधं कारण असतं की आपण उपासच अशा गोष्टींनी तोडतोय ऍसिडिटी ट्रिगर होते आणि म्हणूनच उपास कोणत्या गोष्टीनं तोडतोय याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे मग सगळ्यात बेस्ट गोष्ट कोणती तर सरळ भिजत घातलेले बदाम किंवा अक्रोड किंवा कोणतंही ड्रायफ्रुट्स काया मनुका अशा कुठल्याही गोष्टीनं तुम्ही तुमचा उपवास तोडू शकता बदाम अक्रोड ड्रायफ्रुट्स ही एक सवयच लावून घ्या की जेव्हा माझी इटिंग विंडो मी सुरू करीन तेव्हा सगळ्यात पहिले मी या गोष्टी कन्झ्युम करेन म्हणजे ती बॉडीला एक छान न्यूट्रिशियस असा स्टार्ट मिळतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जे काही फूड कन्झ्युम करायचं आहे ते तुम्ही करू शकता पण रिकाम्या पोटी चहा कॉफी कधीही आपल्याला घ्यायचा नाहीये त्याच्याने आपला फास्ट आपल्याला चुकून सुद्धा तोडायचा नाहीये आता या मुद्द्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझं नक्की डायट दिवसभराचं काय काय असतं ऑफकोर्स हे रोज चेंज होत राहतं पण मी एक साधारण अंदाज तुम्हाला या मुद्द्यामध्ये देते की मी कोणत्या प्रकारचं डाएट कन्झ्युम करते जर का तुम्हाला यावर एक डिटेल्ड व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा मी नक्की वॉट आय इट इन अ डे हे याच्यावर एक, एक डिटेल्ड व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येईल सगळ्यात पहिली गोष्ट मी सध्या अठरा तास उपासाची विंडो फॉलो करते सोळा तास उपासाला माझी बॉडी इम्यून झाली आहे आणि त्यामुळे मला थोडंसं पुढे जाणं गरजेचं आहे त्यामुळे माझी इटिंग विंडो आहे सकाळी दहा ते संध्याकाळी चार या वेळामध्ये मी माझं कन्झ्युम करते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी भिजवलेले बदाम आणि काळ्या मनुका यांनी माझा उपास सकाळी तोडते आणि त्याच्यानंतर कंपल्सरी दीड ते दोन ग्लास मी पाणी पिते कारण सोळा तास अठरा तास उपास करून माझ्या केसमध्ये मा तुमची बॉडी डिहायड्रेट झालेली असते त्यामुळे हायड्रेशन बॉडीला देणं खूप गरजेचं असतं आता हे पाणी जे आहे ते मी कधीच गरम पाणी पिऊ शकत नाही खरं गरम पाणी पिणं चांगलं आहे पण माझ्या केसमध्ये मला थोडंसं सा मळमळल्यासारखं होतं गरम पाणी सकाळी प्यायलं की त्यामुळे मी गरम पाणी न पिता साधं पाणी पिते दीड ते दोन ग्लास आणि त्याच्याबरोबर काळ्या मनुका भिजवलेल्या आणि भिजवलेले बदाम हे माझं पहिलं मील झालं त्याच्यानंतर मी स्वतः कुक सगळ्या गोष्टी या मी स्वतः करते पण त्याच्यानंतर शेवयाचा उपमा किंवा पोहे किंवा साधा रव्याचा उपमा किंवा अप्पे याच्यासारखी कोणतीही एक डिश मी नाश्त्याला खाते खरं तर नाश्ता म्हणजे आपण त्याला ब्रंच म्हणूया कारण लंच आणि ब्रेकफास्टच्या मधली ती साधारण वेळ असते त्याच्यात मी माझं दुसरं मिल घेते जे असतं उपमा किंवा शेवयाचा उपमा किंवा कोणतंही असं न्यूट्रिशियस एखादं सँडविच किंवा या प्रकारचं कोणतंही ब्रेकफास्टशी रिलेटेड असं एखादं मिल ते झाल्यानंतर मला माझी पहिली कॉफी लागते कॉफीशिवाय खरंच मला कसं तरी होतं मी विश मी करते प्रयत्न कॉफी सोडून द्यायचा पूर्णपणे पण अजून ते शक्य झालेलं नाही आहे आणि मला पहिला कप माझा कॉफीचा मी तेव्हा घेते त्याच्यानंतर ते साधारण दुपारी दोन अडीच वाजता एखादं फळ मी खाते आता इथे मी ज्या देशात राहते न्यूझीलंडमध्ये तिथे ब्लूबेरीजचा सीझन असतो रासबेरीज अशा अनेक बेरीज मिळतात तर कदाचित त्या बेरीज मी खाते पण काहीही फळ नसेल तर केळं हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे जो तुम्ही कंझ्युम करू शकता आपल्याकडे जे वेलची केळं मिळतं ते तर बेस्टच आहे तुम्ही वेलची के खाऊ शकता म्हणजे कोणता तरी फळाचा एक प्रकार आणि त्याच्यानंतर चार वाजता माझी जी इटिंग विंडो बंद करते मी ती भातानी करते म्हणजे कोणत्याही प्रकारचा भात मी त्याच्यात खाते आता माझा सगळ्यात आवडता भाताचा प्रकार म्हणजे खिचडी सगळ्या भाज्या घातलेली मुगडा घातलेली खिचडी जी माझ्याकडे आहे आणि ती अगदी दहा मिनिटात राईस कुकरमध्ये आपल्याला करता येते दहा ते पंधरा मिनिटात त्यामुळे तसा एखादा भाताचा प्रकार आणि त्याच्यानंतर माझं एक कंपल्सरी ड्रिंक आहे ते म्हणजे अर्धा कप दूध आणि त्याच्यात प्रोटीन पावडर आता प्रोटीन पावडर का आता मी सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीराला जे सगळी न्यूट्रिशन्स गरजेची असतात त्यात मी व्हेजिटेरियन आहे त्यामुळे प्रोटीनचा इंटेक कधी कधी थोडासा कमी होऊ शकतो इतकं कॅल्क्युलेटेड डाएट अजून मी त्यापर्यंत पोचलेले नाहीये त्या स्टेज पर्यंत जिथे सगळी न्यूट्रिशन्स जेवणातनं मला मिळतील आणि म्हणूनच ही जी प्रोटीन पावडर आहे ती घेणं मला गरजेचं असतं कारण माझं वर्कआउटचं रुटीन सुद्धा खूप इंटेन्स सध्या चाललेलं आहे आणि म्हणूनच माझी इटिंग विंडो जी आहे ती मी अर्धा कप दूध गरम गरम आणि त्याच्याबरोबर प्रोटीन पावडर ह्याच्या बंद करते आता प्रोटीन पावडरमुळे हा सुद्धा एक बेनिफिट मिळतो की प्रोटीन तुम्हाला बराच काय फुल ठेवतं तुम्हाला भूक लागत नाही आणि म्हणूनच पुढचा जो मोठा उपासाचा काळ आहे तो सर्व्हाइव्ह करण्याची ताकद सुद्धा मला माझा हे डाएट देतं आणि या प्रकारे साधारण माझं दिवसभराचं सा डाएट असतं आता एक कॉमनली विचारला जाणारा जो प्रश्न आहे तो इथे आपण डिस्कस करूया की जर का आम्ही खूप वर्कआउट करतोय तर डायटवर लक्ष देणं गरजेचं आहे का एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे वेट लॉस इज इक्वल टू एटी पर्सेंट डायट ट्वेंटी पर्सेंट तुमचं जे काही बाकी फिजिकल एक्सरसाइज असेल तो म्हणजे जर का तुम्ही या मेंटॅलिटी मध्ये जात असाल की मी आज दोन ते तीन तास अक्षरशः जिम मध्ये प्रचंड वेट सुचललेली आहेत खूप वर्कआउट केलेला आहे आणि त्यामुळे घरी आल्यावर मी पिझ्झा बर्गर केक काहीही खाऊ शकेन आणि तरी सुद्धा मला वेट लॉसचा जो रिझल्ट आहे तो बघायला मिळणार आहे तर असं अजिबात होणार नाहीये कारण मी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत एटी पर्सेंट तुमचा फोकस हा तुमच्या डाएटकडे नाहीये तोपर्यंत तो वजन काटा हलणार नाहीये मग एक्सरसाईज सोडूनच द्यायचा का तर डेफिनेटली नाही एक्सरसाईज बॉडी टोनिंग मध्ये खूप मदत करतो पण तुम्हाला जर का तो वजन काटा ड्रामॅटिकली हलवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या डाएटवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि कॉम्पेन्सेशनच्या या ज्या तुमच्या मेंटालिटीतनं बाहेर येणं आपल्याला गरजेचं आहे की मी कॉम्पेनसेट करेन मी आज समजा एक मोठा केकचा पीस खाल्लाय तर मी त्याचं कॉम्पेन्सेशन करीन जिम मध्ये जाऊन दोन ते तीन तास वर्कआउट करीन आणि त्या कॅलरीज बर्न होतील तर तसं करू नका कारण लिटरली मी तुम्हाला सांगते की एका पेस्ट्रीमध्ये साधारण तीनशे साडेतीनशे कॅलरीज ऑन एव्हरेज असतील असं आपण पकडलं तीनशे साडेतीनशे कॅलरीज बर्न करायला तुम्हाला साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनटं एकदम इंटेन्स कार्डिओ करायला लागेल आणि आपल्या बॉडीचं एक लिमिट असतं की ती एक्सरसाइज आपण करू शकतो त्यामुळे मेजॉरिटी आपलं लक्ष हे कॅलरी रिडक्शनकडे असलं पाहिजे मग आता मी कोणत्या प्रकारचा फिजिकल एक्सरसाइज करते तर तुम्हाला सगळ्यांना माहितीये मी एक सर्टिफाइड योगा ट्रेनर आहे आणि म्हणूनच सध्या मी थोडा इंटेंस जाते माझ्या योगा प्रॅक्टिसमध्ये मी आठवड्यातनं तीन दिवस एकशे आठ सूर्यनमस्कार करते त्याच्याहून जास्त शक्यतो दिवस करू नका कारण खूप कठीण आहे एकशे आठ सूर्यनमस्कार एका वेळेला करणं बॉडीला प्रचंड पेन पण होतं दुसऱ्या दिवशी बॉडी दुखायला पण लागते आणि मसलला खूप त्रास होतो एका नंतर त्यामुळे एकशे आठ सूर्यनमस्कार जर का तुम्ही करत असाल तर डेफिनेटली आठवड्यातून तीन वेळेला करा आणि बाकीचे जे दोन दिवस आहे ते मी लाईट माझी योगासनं करते तर असं हे माझं रुटीन आहे पण तरी सुद्धा मला माहिती आहे कितीही इंटेन्स वर्कआउट केलं तरी त्याचं कॉम्पन्सेशन म्हणून मी काहीही खाऊ शकते असं होणार नाहीये तुम्हाला एटी ट्वेंटीचा जो हा नियम आहे तो कायम लक्षात ठेवायचा आहे आणि फिजिकल एक्सरसाइज इज ऑल्वेज इम्पॉर्टंट बट इट इज ट्वेंटी पर्सेंट अँड डाएट इज ऑल्वेज एटी पर्सेंट आणि आता बघूया व्हिडिओच्या शेवटच्या मुद्द्याकडे कन्सिस्टन्सी इज द की तुम्ही जो कुठला डायटचा प्रकार करायला घ्या लक्षात ठेवा त्याचे रिझल्ट दिसायला दोन ते तीन महिने मिनिमम द्यावे लागणार आहेत त्यामुळे जर का तुम्ही कुठला फॅट डाएट करायला घेतलं तुम्हाला वाटत असेल माझ्याकडे एवढा वेळ नाहीये मी फॅट डाएट करायला घेईन ऑफकोर्स त्याचे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहेत पाच सहा किलो वजन तुम्ही अगदी करू शकता कमी पहिल्या पंधरा वीस दिवसात पण ज्या क्षणी तुम्ही ते डाएट सोडता त्या क्षणी तुम्ही सात आठ किलो वजन तसंच पटकन गेन सुद्धा करणार आहात त्यामुळे उपयोग काहीच नाहीये त्यामुळे इंटरमिटियंट फास्टिंग हे एक छान प्रकारची लाईफस्टाईल आहे मी डाएटपेक्षाही म्हणेन ही एक लाईफस्टाईल आहे ज्याचं रिझल्ट तुम्हाला दोन ते तीन महिन्यात इतके अप्रतिमरित्या दिसतील की तुम्ही परत तुमच्या नॉर्मल रुटीनकडे येणारच नाही तुमची लाईफस्टाईलच तुम्ही इंटरमिटियंट फास्टिंगची करून टाकाल पण मी म्हटलं त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी इज द की कन्सिस्टंट राहा एखादा दिवस तुम्ही जर का चीट डे घेत असाल नो प्रॉब्लम पण दुसऱ्या दिवशी परत मेक इट अ पॉईंट की तुम्ही तुमच्या फास्टिंग विंडोमध्ये व्यवस्थित जाताय चीट डेज आर ओके आठवड्यातून एखादा दिवस तुम्ही चीट डे घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण त्याच्यापेक्षा जास्त चीट डेज घेऊ नका त्याच्यामुळे तुमचं जे फास्टिंगचं रुटीन आहे ते बिघडेल बॉडीला नक्की करणार नाही की आता मी फास्टिंग मोडमध्ये जायचं आहे की नाही कारण तुम्ही जर का सारखं तिला कन्फ्यूज करत राहिला त्याप्रकारे तर त्यामुळे कन्सिस्टंट रहा आणि माझा नक्की है, माजा है तुम्हाला हे माझं प्रॉमिस आहे की तुम्हाला त्याचे रिझल्ट दोन महिन्यात अगदी उत्तमरित्या बघायला मिळणार आहेत तर हा होता आजचा आपला व्हिडिओ जर का या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न मला विचारायचे असतील ते नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा अजून कोणते वेट लॉस विषयी व्हिडिओज तुम्हाला जर का बघायचे असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या असत राहा बाय